नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर शहरातील भुईकोट किल्ल्याजवळ केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 मध्ये ज्येष्ठ शिक्षिका नयन वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी प्रभारी उपप्राचार्य राकेश कुमार, ज्येष्ठ शिक्षिका वर्षा कदम, एनसीसीचे अशोक आमटे सर आदी मान्यवर उपस्थित होते. उपप्राचार्य राकेश कुमार यावेळी म्हणाले की भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, समाजसुधारक आणि देशवासियांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त क्रांतिकारकांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देण्यासाठी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाबद्दल संपूर्ण देशामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. या दिवशी प्रत्येक भारतवासियामध्ये नवीन स्फूर्ती, नवीन आशा, नवीन उत्साह तसेच देशभक्ती संचारलेली पाहायला मिळते. देशाच्या सीमेवर बंदूक हातात घेऊन आणि डोळ्यात तेल घालून आपल्या देशातील सैनिक दक्ष असतात, त्यामुळेच संपूर्ण देशातील विविध भागातील नागरिक सुरक्षित राहतात. खडतर परिस्थितीचा सामना करण्यासाठी हा जवान नेहमी सज्ज असतो. देशसेवेचं व्रत अंगीकारून रणांगणात उतरलेल्या या जवानांमुळे कोट्यवधी भारतीय जनता रात्री निवांत झोपू शकते. अनेकदा देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना या जवानांना आपले प्राण अर्पण करावे लागतात, तरीही कर्तव्यात कोणतीही कसूर न करता या देशातील तरुण पिढी हे जोखमीचं काम अत्यंत जिगरबाज पद्धतीने करते. स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून, बलिदानातून देशाला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. तसेच सैन्य दल, निमलष्करी दलातील जवानांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखली आहे. नॅशनल कॅडेट कॉर्पसच्या एनसीसी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शानदार संचलन करून राष्ट्रध्वज आणि मान्यवरांना मानवंदना दिली. या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांचे मने जिंकले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सादर केलेले नृत्य तसेच गीतगायन लक्षवेधी ठरले. देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात भारत माता की जय, वंदे मातांच्या जयघोषानं विद्यालयाचा परिसर दणाणून गेला. केंद्रीय विद्यालयातील चिमुरड्यांनी एकापेक्षा एक बहारदार देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. देशभक्तीमय वातावरणात विद्यार्थ्यांनी केलेल्या समूह नृत्याचं उपस्थित मान्यवरांनी तसेच पालकांनी त्यांची दाद देत कौतुक केलं. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम राहावे आणि देशभक्तीची ज्वाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी. या उद्देशानं देशात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या दैदिप्यमान इतिहासाचं अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशात विविध उपक्रम राबविले जात आहेत, अशी माहिती उपप्राचार्य राकेश कुमार यांनी दिली. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्पित करते हैं और हमारे देश के जवान जो दिन रात एक कर हमें स्वतंत्रता को कंटिन्यू 70वां साल जो है अभी हम मना रहे हैं, तो हमारे लिए गर्व की बात है और हम जो है उनको भी सादर नमन करते हैं जो हमारे देश की सीमा पर रात दिन जो है अपना पहरा देकर हमें सुकून की नींद दिलाने में मदद करते हैं.